गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील जतमधील 40 गावांचा लवकरच कर्नाटकात समावेश होईल असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नवा वाद समोर आला होता। दरम्यान यावरून महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी बोम्मईंच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन पुकारलं होतं। हा वाद जोरात सुरू असताना महाराष्ट्राचे नेते या विषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावरून आता बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिलाय। त्यांनी ट्विट करत थेट आव्हान दिलंय। महाराष्ट्राचं शिष्टमंडळ भेटल्यानंतर बोम्मई ट्विट करत म्हणालेत की महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही। महाराष्ट्रानं यापूर्वीही असा प्रयत्न केलाय। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे। सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे। आमचं सरकार सीमा प्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचं म्हणत त्यांनी राज्याच्या नेत्यांना डिवचलंय। पुढच्या 2 दिवसात मी कर्नाटकच्या खासदारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यास सांगितलंय। तसेच राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असल्याचं बोम्मई म्हणाले। तर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे।